या पुढील बातमीकडे. जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करीत त्यांना मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करण्याला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी झालेली बैठक चांगलीच वादळी ठरली होती. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने काय भूमिका घेतली आहे या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला घेरलं. या पुनर्वसनाच्या बैठकीला जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, उपजिल्हाधिकारी राम सिद्धभट्टी, भूसंपादन अधिकारी अजय लहाने, जिल्हा परिषद शिक्षण सभापती जयंत देशमुख आदी उपस्थित होते. अमरावती तालुक्यातील कुंड सर्जापूर येथील निम्न पेढी प्रकल्पग्रस्त तसेच मोर्शी तालुक्यातील मोजे खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्प बाधित ग्रामस्थांना बोलविण्यात आलं. यावेळी प्रकल्प बाधितांनी त्यांच्या प्रलंबित व प्रस्तावित मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. ज्या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत त्यांना मोबदला देण्यात यावा, वाढीव मोबदला देऊन पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढावा. प्रकल्प बाधित गावातील शेती वहीवाटीचे रस्ते बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे नवीन वहीवाटीकरिता रस्ता देण्यात यावा, पुनर्वसित भागामध्ये नाल्या, रस्ते, वीज यांची उपलब्धता करण्यात यावी अशा अनेक प्रलंबित मागण्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. दरम्यान पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने या बैठकीत चांगलाच गदारोळ देखील निर्माण झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा आढावा घेऊन प्रकल्प बाधितांचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. गरिबांना खूप त्रास होतोय, अधिकाऱ्यांकडनं 550,000 मागणी त्या ठिकाणी होती आहे आणि जर पैसे दिले नाही तर त्यांना न्याय मिळत नाही आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आज या ठिकाणी आम्ही आलो होतो. खोपड्यामध्ये काल प्लॉट वाटप करण्याचा प्रयत्न केला, काही प्लॉट वाटप केलं आणि ते वाटप केल्यामुळे ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांचा उद्रेक झाला. अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर, लहानेंकडे गेल्यानंतर लहाने अतिशय उद्धटपणानं आणि अतिशय उद्धटपणानं बोलून अरेरावीपणानं त्या ठिकाणी वागणूक देतात सगळ्यांना. आणि ठीक आहे, वागणूक दिली, काय द्यायची असेल ती द्या, पण निदान कमीत कमी न्याय तर मिळाला पाहिजे.